स्वच्छता करतो त्या ठिकाणी स्वच्छता राहते, पण आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ शकतो का? अजिबात नाही. आज तुमच्या प्रत्येक खेड्यामध्ये राजू दिडके हा व्यक्ती येऊ शकत नाही, परंतु तुमचं खेडं स्वच्छ आणि सुंदर राहिलं पाहिजे हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. मित्र हो, ग्रामीण भाग स्वच्छ सहज होते सहज, हे मी अतिशय आत्मविश्वासाने सांगालो. मी जिल्हा परिषद शिक्षक आहे, कसं होतंय पहा, कुठलेही विद्यार्थी हे कार्यक्षम आहेत, ऊर्जावान आहेत, त्यांच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे. ते विद्यार्थी प्रत्येक गावात एक तरी शिक्षक सगळ्या विद्यार्थ्यांना प्रिय असा असतो. त्या शिक्षकांना घ्या, त्या विद्यार्थी गावातले सरपंचाला लई ताण देऊ नका. प्रत्येक गोष्ट सरपंचाचं डोकं भणभण करले तरी सरपंचाला राहू द्या. पुन्हा ग्राम शिक्षण समितीचा अध्यक्ष, पोलीस पाटील या सर्वांवर जिम्मेदारी टाकून सर्वांची एक मोठ बांधली आणि गाव जर स्वच्छ करायचं ठरवलं तर 100% गाव स्वच्छ होत आहे. यासाठी थोडस मला प्रोत्साहन द्या. आपण भारतात जन्मलो आहोत, बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की. आणि पाणी फाउंडेशन आजही खेड्यातल्या माझ्या माय बाबाचा विश्वास नाही पाणी फाउंडेशन खोटं आहे वाटते, नाही 100% खरं आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, ज्या ज्या ठिकाणी पाणी फाउंडेशनचे काम झाले त्या ठिकाणी पाणी पातळी वाढलेली आहे हे सुद्धा विश्वासाने मी तुम्हाला सांगतो. आणि आज आमच्यासारखी सगळे काही महाराज सुद्धा आहेत, त्या महाराजांना तुमच्या इथे बोलवा, ते कीर्तन करून तुमची विष्ठा सुद्धा उतरायला तयार आहेत. पुढच्या मळेगाव पर्यंत एकही ग्रामीण भाग आमच्या मराठवाड्यातलं एकही खेडं घाण राहणार नाही, एवढा मला आशीर्वाद द्या. धन्यवाद. धन्यवाद सर.